सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात गुरुवार तीन फेब्रुवारी पासून मनपाच्या पन्नास तर खासगी दोनशे अठ्ठेचाळीस शाळा सुरू होणार आहेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश काढले आहेत त्यामुळे कोविड नियमांचे पालन करीत मनपा क्षेत्रात शाळा सुरू होणार आहेत या दृष्टीने प्राथमिक शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने मनपा क्षेत्रातील मनपाच्या आणि खाजगी शाळा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते कोविड रुग्णसंख्या घटल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत त्यामुळे मनपा क्षेत्रातील शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय शासन आदेशानुसार आता मनपा क्षेत्रातील खासगी आणि मनपाच्या सर्व प्राथमिक शाळा गुरुवार सुरू करण्याचे आदेश मनपा मनपा आयुक्त नितीन यांनी शिक्षण विभागाला दिले त्यानुसार शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी पोपट मलगुंडे यांनी मनपा क्षेत्रात असणाऱ्या खासगी दोनशे अठ्ठेचाळीस आणि महापालिकेच्या पन्नास अशा दोनशे अठ्ठ्याण्णव शाळा सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे तसेच शाळा सुरू करत असताना कोविड नियमांचे पालन करण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे मनपा क्षेत्रात पाच हजार पाचशे अकरा मनपा शाळेचे तर एक लाख तीन हजार सहाशे अठ्ठावीस इतकी खासगी शाळांची विद्यार्थी संख्या आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील